या पद्धतीचा आहे का, त्या पद्धतीचा आहे का, तुम्ही असं करून देऊ शकता का? आता पूर्वीचे लोक नको म्हणतात, प्रत्येकाचे विचार बदलले, त्याच्यामुळं मग ते लोक म्हणतात की आमच्या पद्धतीने बनवून द्या, बाजारात कलर आले तर तुम्ही द्या का बनवून देऊ आम्ही काय. त्यांच्या विचारालाच आपल्याला संमती दिली पाहिजे, तसा बिझनेस कसा चालणार आपण. त्यांच्या त्यांना जे आवडेल तेच आपण केलं तरच आपलं पुढे जाऊ शकतो. मग जे कलर आपल्याकडे अवेलेबल नाही आहे तर ते कलर आपण इथं कसं बनवतो? एखादा कलर आम्हाला एका वेगळ्या कॅपमध्ये बनवून दाखवाल का? की जर समजा मला भगवा पण नकोय आणि असा पिवळा पण नकोय, तर मधला जो कलर असतो तो आपण कसा बनवतो? त्याच्यात मग मिक्सिंग करावं लागतात, कलर शेड तयार करावे लागतात. मग ते झालं ट्राय होतो नाही तर मग थोडा फरक पडतो. शेड चेंज करावे लागतात, त्यात वेगवेगळे कलर टाकून मग ती शेड बनवावी लागते, तेव्हा तो तसा कलर होतो. आणि आता हे खूप बारकाईने काम करताय तुम्ही, तर दागिन्यांबाबतीत मला बोलायचं, म्हणजे गणपतीचे असू देत किंवा मग त्याच्याबरोबरच्या तत्सम असणाऱ्या ज्या मूर्ती आहेत त्यांचं असू देत, दागिन्यांचं खूप महत्व आहे मूर्तींमध्ये, तर ते दागिन्यांचे पेंटिंग करताना तुम्ही काय काय विचार करता आणि कुठल्या प्रकारचे कलर वापरता? एकच गोल्डन कलर असतो किंवा आता नवीन नवीन गोल्डन्स निघल्यात, पितळी गोल्डन आहे, ब्रॉन्झ आहे किंवा सिल्वर आहे, याच्याप्रमाणे आपण त्यांना जसं पाहिजे तसं देऊ शकतो. पूर्वी तसं होतं गोल्डन पण आता त्याच्यात बरेच प्रकार निघले आणि ते कॉस्टली आहेत, त्यामुळे जास्त लोक आपले साधारण गोल्डन जी असते तीच वापरतात. एखाद्याला पाहिजे असेल तर ती वापरू शकतात, पण ती कॉस्टली जाते त्यामुळे तो विचार जास्त करत नाही. जे रेग्युलर यूज चालतं तेच वापरतो. ओके, आता मूर्तीमध्ये बरेच प्रकार असतात आणि मूर्तीच्या स्वतःच्या काही ऍस्पेक्ट असतात की पितांबर असेल किंवा शेला असेल किंवा मग तोप असेल, डोळ्यांची पेंटिंग असेल, कलर असेल त्याचा, तर ह्याच्यात तुम्हाला सगळ्यात अवघड वाटणारं काम कुठलं की या कामाला खूप कस लागतो? जास्त करून त्याचे डोळेच. ओके, डोळ्यावरती सगळा खेळ गणपतींचा. डोळे चांगले असेल तर ती मूर्ती रेखीव दिसते. सगळ्यात स्वतः डोळे पेंट करतात? नाही, मी नाही डोळे काढत, काढतात डोळे काढतो. मी नाही अजून ट्राय केले, मी आपलं वरचं टेक्निकल काम करते. मी व्हेरी नाईस, शिकायचं आता जेवढं शिकता येईल तेवढं शिकायचं.